विवाह हा 16 संस्कारापैकी एक मानला जातो. परंतु यात लाखो रुपये खर्च करून आर्थिक स्थिती खराब करून घेण्यापेक्षा खर्चाला फाटा देत साखरपुड्यात विवाह उरकण्याचा आदर्श पाटोडा तालुक्यातील वाहिली गावात पार पडलाय. विशेष म्हणजे वधूवरांनी बोहल्यावर चढण्यापूर्वी वृक्षारोपण केले आणि दुष्काळाचे चटके सहन करताना वृक्ष संवर्धन किती महत्वाचे असते याचा आदर्श जमलेल्या वहिलीकरांना करून दिलाय. पाटोदा तालुक्यातील वहाली हे श्रीक्षेत्र गणनीनाथ गडाच्या पायथ्याशी असणारे छोटेसे गाव. येथील व सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटोळे यांची भाची शीतल आणि सोनम यांचा विवाह पुणे येथील अडगाळे आणि पुतण्या नागेश पाटोळे यांच्या बरोबर निश्चित झाला. रविवारी साखरपुडा होता, परंतु मान्यवरांच्या चर्चेतून लग्न सुरक्षण्याचा विषय निघाला आणि विवाह सोहळ्याची तयारी करत सुमारे 100 वृक्ष आणून वधूवरांच्या हस्ते प्रमुख ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आणि त्यानंतर भोल्यावर चढले. या आगळ्या वेगळ्या सामाजिक आदर्श निर्माण करणाऱ्या विवाह सोहळ्याची चर्चा झाली. या विवाह सोहळ्याला वहली गावातील प्रतिष्ठित नागरिक शेषव सरोदे पाटील, ग्रामपंचायत सदस्यांसह माजी सरपंच रमेश सरोदे, माजी उपसरपंच किसन थोरात, भीमराव सरोदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते शरद पवार यांसह परिसरातील मान्यवर, सर्व युवा मित्र परिवार व असंख्य महिला उपस्थित होत्या. प्रतिनिधी अशोक बवरसह आधार न्यूज मुंबई डेस्क.